नमस्कार, मयुरी स्पेसमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत. इथे मी मेथीची अर्धी जुडी स्वच्छ निवडून धुवून घेतलेली आहे. आपल्याला इथे मेथीची फक्त पानेच वापरायची आहेत. आता ही मेथीची पाने आपण बारीक चिरून घेणार आहोत. आता एका बाउलमध्ये मी अर्धी वाटी दही घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये पाववाटी बेसन टाकून घ्यायचं आहे. आता हे आपण व्यवस्थितपणे मिक्स करून घेऊयात. आपल्याला ह्याचं एक पातळ असं मिश्रण बनवायचं आहे. त्यासाठी इथे मी त्याच्यामध्ये पाणी टाकून हे मिश्रण थोडेसे पातळ करून घेणार आहे. हे आता तयार आहे, आपण हे थोडंसं बाजूला ठेवून देऊ. आता इथे मी एका पॅनमध्ये 2 चमचे तेल घेतलेलं आहे. तेल गरम झाल्यानंतर आपण याच्यामध्ये 1 चमचा जिरे टाकणार आहोत. जिरे तेलामध्ये चांगले भाजल्यानंतर याच्यामध्ये सुक्या लाल मिरच्या टाकून घ्यायच्या आहेत. तुम्ही इथे मिरच्या तोडूनसुद्धा टाकू शकता. आता याच्यामध्ये आपण बारीक कापून घेतलेली मेथी टाकून घ्यायची आहे. इथे चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे. भाजी आपल्याला थोडीशी शिजवून घ्यायची आहे. 2-3 मिनिटे भाजी परतून झाल्यानंतर आपण तयार केलेले दही आणि बेसनचे मिश्रण भाजीमध्ये ओतून घेणार आहोत. आता हे मिश्रण आपल्याला थोडा वेळ सतत ढवत राहायचं आहे, जेणेकरून बेसनच्या गाठी होणार नाहीत. आता इथे मी चवीनुसार थोडीशी साखर टाकून घेतलेली आहे. परत एकदा आपण हे मिश्रण व्यवस्थितपणे मिक्स करून घेऊयात. पहिलेपेक्षा तुम्हाला हे मिश्रण थोडेसे घट्ट झाल्यासारखे दिसत असेल. हे आता तयार आहे. जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही असे हे मिश्रण आपल्याला करून घ्यायचे आहे. वळीवाळी भाजी होईपर्यंत आपल्याला ही शिजवून घ्यायची आहे. आता या तयार भाजीवरती आपल्याला फोडणी द्यायची आहे. त्यासाठी इथे मी एका पॅनमध्ये 2 चमचे तेल घेतलेलं आहे. तेल गरम झाल्यानंतर आपण याच्यामध्ये ठेचून घेतलेलं लसूण टाकून घ्यायचं आहे. आता ही तयार फोडणी आपण तयार केलेल्या मेथीची जे अळण आहे त्याच्यावरती टाकून घेणार आहोत. ही फोडणी आता आपण या मेथीच्या अळणमध्ये थोडीशी मिक्स करून घेऊयात. हे मेथीचं अळण आता तयार आहे. अशा प्रकारे थोड्याशा वेगळ्या पद्धतीने मेथी वापरून बनवलेलं मेथीचं अळण कसं वाटलं हे नक्की सांगा. आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.